राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने गळनिंब येथील सिद्धेश्वर महादेवाला दुधाचा अभिषेक करण्यात आला। या देशातील उपेक्षित वंचितांचा आवाज व अनेक तरुणांना राजकीय पटलावर आणणारे महादेव जानकर यांची तब्येत बरी होऊन त्यांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी देवाला दुग्धाभिषेक करून प्रार्थना करण्यात आली। यावेळी नगरचे प्रभारी जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे, जिल्हा सचिव डॉक्टर सुनील चिंदे, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष नंदकुमार खेमकर, गोरखखेडे दादासाहेब कुसेकर, नानासाहेब मुंजाळ, सचिन लाटे, अर्जुन बाचकर, प्रभाकर लाटे, नामदेव एनोर आदींसह रासपचे पदाधिकारी उपस्थित होते। या ठिकाणी आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी महादेवाला दुधाचा अभिषेक केला आणि त्यांच्यापुढं साकडं घातलं की या राज्यामध्ये या देशामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा वारसा घेऊन चालणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माननीय महादेवजी जानकर साहेब यांना या कोरोनाच्या आजारातून लवकर बरं कर, यांची प्रकृती चांगली होऊ द्या यासाठी आम्ही दुधाचा अभिषेक केला। संपूर्ण अपेक्षित वंचित उपेक्षित अशा समाजाला ज्यांनी धीर देण्याचं काम केलं अशा जानकर साहेबांनी या कोरोनाने ग्रासलेला असल्याकारणाने संपूर्ण समाज बांधव चिंतित आहे आणि म्हणूनच त्यांना या कोरोनाच्या आजारातून लवकरात लवकर बरं होण्यासाठी आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी गळनिंबा गावामध्ये सिद्धेश्वर महाराजांना या ठिकाणी दुग्धाभिषेक घातला आणि आपल्या सर्वांचे दैवत आदरणीय महादेवजी जानकर साहेब यांना लवकरात लवकर बरं व्हावं अशी प्रार्थना केली आणि त्यांना लवकर बरं होऊन पुन्हा एकदा या राज्यामध्ये उपेक्षित वंचित समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी शक्ती बळ बुद्धी द्यावी अशी विनंती या ठिकाणी महादेवाची। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश राऊत, श्रीरामपूर। हस्तरेषा व अंकशास्त्र स्पेशलिस्ट, भविष्य भाग्योदय भाग्यांक नोकरी धंदा लग्न न जमणे संतती साडेसाती बोर पाणी वगैरे साठी भेटा SN वेतार इंदिरानगर श्रीरामपूर। मोबाईल नंबर 98816 65 25 तर 72 18 01 71 99। व्यापारी बंधूंनी अवश्य भेटावे, संपर्क साधावा SN वेतार इंदिरानगर।